रामकृष्ण हरी मंडळी. आजचा हा फ्लॅट आपण खूप मोठा असणार आहे, 4.5 BHK फ्लॅट असणार आहे. इथं उभं राहण्यापाठीमागं हे कारण आहे की हा जो फ्लॅट आहे हा हॉल आहे, आणि हॉलच्या ह्या साईडला जर गेलं हा पश्चिम आहे, ह्या साईडला गेलं तर पूर्व आहे. तुमच्या पूर्ण फ्लॅटमध्ये सकाळ ते सकाळचं ऊन किंवा संध्याकाळचं ऊन दोन्ही साईडचे ऊन हे तुमच्या घरामध्ये येणार आहेत, कारण की फ्लॅटच त्या पद्धतीचा आहे. कारण हा फ्लॅट जो आहे हा 4 BHK फ्लॅट आहे. कापूरबुडी जंक्शनवरतीच लोडास्टेला नावाचं जे प्रोजेक्ट आहे तिथला हा 4 BHK फ्लॅट आहे. साधारणतः 2100 कार्पेट असणारा हा फ्लॅट असणार आहे, आणि जे फेसिंग आहे ते फेसिंगही नॉर्थ फेसिंगचं घर असणार आहे, म्हणजे उत्तर दिशेला आपण बाहेर पडतो आहे. आतमध्ये येताना तुम्ही दक्षिण दिशेला येत आहेत, पण दोन्ही साईडला जे घरं आहेत किंवा जे रूम्स आहेत किंवा तुमचं किचन आहे त्यांना पूर्व आणि पश्चिम, म्हणजे माझ्या दोन्ही हाताला एक संध्याकाळचं ऊन किंवा सकाळचं ऊन, तुमच्या फ्लॅटमध्ये सकाळचं ऊन आणि संध्याकाळचं ऊन या दोन्ही ऊन तुमच्या सगळ्या ह्या पूर्ण 4 BHK येणार आहे. याचा लेआउट कसा आहे, फ्लॅट कसा आहे, तुम्ही एक छोटासा प्रयत्न करतो आहे, माझं काय फ्लॅटमध्ये सांगताना चुकलं तर मला माफ करा. अरे हे तसं जर बघितलं, हे प्रोजेक्ट तसं बघितलं तर राजतत्व बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनी होतं, पण त्यांचं ते लोडा बिल्डरने हे प्रोजेक्ट परत टेकओव्हर केलं आणि त्याच्यानंतर मग आता ते लोडास्टेला नावाचं याचं नाव झालं. तर हा जो फ्लॅट आहे, ज्या वेळेला फ्लॅट एंट्री होते त्यावेळेला बघा तुम्ही तिकडे एक त्या साईडला एक लिफ्ट आहे, ह्या साईडला पण दोन लिफ्ट आहेत, समोर फ्लॅट आहेत, पण एक दुसऱ्यांना एक दुसऱ्याचा त्रास नाही असे हे फ्लॅट्स तुम्हाला इथे मिळतील. आपला जो फ्लॅट आहे तो फ्लॅट ज्या वेळेला आपली ही लिफ्ट आहे आणि लिफ्टच्या तुमच्या फ्लॅटच्या समोर जर बघितलं तर हा सगळा तुमचा एरिया असणार आहे. तर अशा पद्धतीची ही तुमची आता आतमध्ये घुसल्यानंतर ही साऊथची एंट्री आहे. दरवाजा तुमचा किती मोठा आणि प्रशस्त आहे ते मी बघू शकता. लोकेशन वाईज जर बघितलं तर कापूरबुडी जंक्शनवरतीच हा फ्लॅट आहे. याला मेट्रो कनेक्टिव्हिटी जर बघितलं तर कल्याण मेट्रो आणि ठाणे वडाळा गायमुख मेट्रो ह्या दोन्हीचं कनेक्शन तुमचं ह्याच नाक्यावरती होतं. अशाच पद्धतीचा हा 4 BHK फ्लॅट आहे. तसं बघितलं तर 4.5 आपण त्याला काउंट केला पाहिजे. ज्या वेळेला फ्लॅटची एंट्री होते त्यावेळेला तुम्ही बघा हा तुम्हाला सगळ्यात मोठा स्पेस तुमच्या फ्लॅटमध्ये इमिडिएटली मिळतो, आणि ह्या साईडला तुमचं सर्वंट रूमसाठी एक मोठी जागा दिलेली आहे जी ह्या पद्धतीची आहे, आणि सर्वांसाठी तुमचं हे बेड एकदा लागू शकतं. अधिक ह्या साईडला बाथरूम वॉशरूम त्यांना दिलेलं आहे जी ह्या पद्धतीचं आहे. जर मी ही खिडकी उघडली तर याच्यामधनं पण तुम्हाला प्रचंड जास्त हवा येणार. हवा येण्यापाठीमागं कारण एकच आहे की हा उत्तरेला ही खिडकी उघडते, आणि इथे स्टँडिंग बाल्कनी टाईप तुम्हाला इथे एक बाल्कनी ह्या सर्वंट रूमला पण दिलेली. दरवाजा आपटेल त्याच्यामुळे मी तो बंद केला. आणि ज्या वेळेला आपण मग ह्या फ्लॅटच्या बाहेर येऊ, आता हा जुना मोफा कार्पेट असल्यामुळे तुम्हाला फ्लॅट जाणवतो की खूप मोठा फ्लॅट आहे. आतमध्ये आल्यानंतर इमिडिएटली आपल्या लेफ्ट हँडला ह्या साईडला प्रशस्त असं मोठं बेडरूम असणार आहे. बेडरूम तुम्ही बघू शकता किती मोठं आणि किती चांगल्या पद्धतीचं बेडरूम आहे. ह्या साईडला हवा इकडनं हवा येत नाही, पण त्या साईडनं खूप हवा येते. हे मात्र तुमचं पूर्व असणार आहे, आणि हे तुमचं घोडबंदर रोड तुम्हाला इकडनं ह्या साईडनं दिसतो. भविष्यात समोर ही बिल्डिंग नक्की येणार आहे, अंडर कन्स्ट्रक्शन ती बिल्डिंग आहे तिथे, पण इकडनं तुम्हाला ही हवा सॉरी सकाळचं ऊन मात्र तुमच्या घरामध्ये येणार आहे. आणि ह्याच ह्याला जर बघितलं तर स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला खूप स्टँडिंग बाल्कनी टाईप एक बाल्कनी तुम्हाला इथून अगदी त्या तिथपर्यंत हॉलपर्यंत आहे, म्हणजे ह्या बेडरूम प्लस हा हॉल जो कनेक्टेड आहे याला एवढी मोठी तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी. याला ग्रिलचं काम वगैरे हे केलं जाणार आहे. आता थोडं रिस्क आहे कारण हे पाईप वगैरे गंजलेले आहेत, त्याच्यामुळे मी जास्त पलीकडे जात नाही, पण तुम्हाला इकडनं मी हे दाखवतो. तर हा एक तुमचा गेस्ट बेडरूम म्हणा किंवा गेस्ट बेडरूम तुम्ही जरी काउंट केला तरी चालेल. याचं बाथरूमची साईज जरी आपण बघितली तर तुम्ही बघा ही बाथरूमची साईज पण जी आहे ती चांगल्या पद्धतीची आणि मोठी आहे. वॉशरूम पण आहे ना हे खूप मोठं आणि चांगलं वॉशरूम आहे. आणि जुन्या पद्धतीचं काम असल्याकारणानं जुन्या प्लॅननुसार हे फ्लॅट असल्याकारणानं तुम्हाला तो फ्लॅट नक्की मोठा जाणवेल की हो. याच्यामध्ये काय आहे की जर एखादा मोठा परिवार आहे आणि जास्त मोठी फॅमिली आहे किंवा मग कोणी इंडस्ट्रियलिस्ट आहेत अशा पद्धतीचं जर कोणी असेल तर त्यांच्यासाठी हा फ्लॅट खूप सुंदर असणार आहे. किचन बघा, किचनची साईज जर बघितली तर तुम्हाला जाणवेल की किचनची साईज पण बऱ्यापैकी आणि खूप चांगली मोठी आहे. त्याच्यानंतर मेन म्हणजे सिलिंग हाईट पण आहे ना, ॲज कम्पेअर टू इथे सिलिंग हाईट पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि विशेष परत तुमची हे इकडले येऊटचा जो डोंगर दिसतो तिकडनं येणारी जी हवा आहे, कारण इकडे ब्लॉकेज आता काहीच नाही ना, आपण हायर फ्लोअरला आहोत. किचनमध्ये ज्या वेळेला आपण बघू किचनच्या तुम्ही ह्या साईडला जर आलात आतमध्ये तर खूप मोठं स्टोरेज आहे. खूप मोठं स्टोरेज तुम्हाला ह्या किचनमध्ये अशा मस्तपैकी एकदम मोठं तुम्हाला स्टोरेज इथं मिळतं. मला हा फ्लॅट काढायचा होता कारण की कसा फ्लॅट आहे हा दाखवणं फार गरजेचं होतं. कारण हा फ्लॅट 4 BHK आहे, मला खूप इच्छा होती काढण्याची, पण
ते मला काढता आला नव्हता. तर आज ते मला बंदोबस्त वियोग आला की बाबा हे फ्लॅट बघायला मिळालं. बघा आत्ता हा तुमचा हॉल आहे, किती मोठा हॉल आहे की ह्या साईडला तुम्ही बघा. तुम्हाला जो व्ह्यू आहे तो तुम्हाला कम्प्लिटली येऊर डोंगराचा व्ह्यू आणि वसंत विहारच्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्यांचा तो तुम्हाला पूर्णपणे हा सगळा व्ह्यू मिळतो. समोर जे तुम्ही बघताय हे निळकंठ पाम्स नावाचं बिल्डिंग आहे, त्याचं स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या खाली जर बघितलं तर त्याच्या अमेनिटीज आहेत. पण समोर जर बघितलं तुम्हाला पूर्णपणे येऊरचा डोंगर ह्या साईडनं, आणि इथे पण जर तुम्ही बघितलं तर इकडनं तुमची जी स्टँडिंग बाल्कनी चालू होते ती तुमची अगदी सर्वंट रूम्सपर्यंत तुमची ही ह्या साईडला स्टँडिंग बाल्कनी तुमची असणार आहे. आणि हा जो व्ह्यू आहे हा जाण्याचा दूरदूरपर्यंत काही चान्स नाही आहे, मध्ये काही येण्याचा सध्या तरी कोणतीच गोष्ट काही दिसत नक्कीच नाही आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही ह्या साईडला हे झालं त्याच्यानंतर तुम्ही आपल्या जर ह्या साईडला हॉलचे आपण आलो तर इकडनं तुम्हाला सध्या असणारा जो इकडला बाळकुंभ किंवा ढोकळे कोलशेत रोड जो आहे त्याचा व्ह्यू मिळतो. अशा पद्धतीचा हा इकडला व्ह्यू आहे ह्या फ्लॅटचा. पण मला असं वाटतं की भविष्यात ज्यावेळेला आपण इथे ह्या बिल्डिंग्स तयार होतील त्यावेळेला ह्याचा व्ह्यू तुम्हाला बिल्डिंगचाच असणार आहे, पण तो भविष्यात जाईल याची आता जाईल. कारण पण तुमची जी हवा आहे ही मात्र तुमची आयु कधीही न जाणारी गोष्ट आहे. आणि हॉलची साईज तुम्ही बघा किती मोठी आणि किती प्रशस्त आहे. सिलिंग हाईट तुम्ही बघा किती मोठी आणि किती प्रशस्त आहे. आणि जे फायरचे पाईपलाईन आहे ते तुमची ऑलरेडी पूर्ण बेडरूमपर्यंत घरापर्यंत ती गेलेली आहे. आता त्याच्यानंतर आपण ज्यावेळेला हॉलमधनं ह्या साईडला येऊ तिथे कॉमन एक वॉशरूम दिलेला आहे जे हॉलमध्ये लोक बसतील त्यांच्यासाठी. ही एक चांगली सुविधा केलेली आहे की तिथल्या तिथं हॉलमधनं जर कोणाला यायचं तर त्याच्यासाठी एक स्पेशल तुम्हाला बाथरूम दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे येऊ त्यावेळेला आता आपल्याला तीन बेडरूम्स बघायचे. तर त्या बेडरूमची साईज जर तुम्ही बघितली तर ही आपण ह्या साईडला येऊ. तर बेडरूम बघा तुम्हाला किती प्रशस्त आणि किती मोठं असं बेडरूम असणार आहे. हे बेडरूमची साईज खूप चांगली आणि खूप मोठी, कारण मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मोफा कार्पेट असल्यामुळे तुम्हाला बेडरूम मात्र बखळ आणि चांगल्या पद्धतीचं मिळतं. आणि त्याच्यात पण तुम्हाला ही स्टँडिंग बाल्कनी आपली ही अवेलेबल आहेच आहे इकडनं. ज्यावेळेला आपण आपल्या बेडरूममध्ये उभा असतो त्यावेळेला तुम्हाला हाय स्ट्रीट मॉल, कापूरबोर्डी जंक्शन, भविष्यात येणाऱ्या मेट्रो, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्या नजरेसमोर कंटिन्यू असणार आहेत. अशा पद्धतीचा हा तुमचा बेडरूमचा आहे. आणि बेडरूमची साईज बघा, मेन म्हणजे साईज बेडरूमची तुम्ही जर बघितली तर खूप मोठी आहे. आणि डेव्हलपरने इथे ॲडजस्टमेंट अशी केली की तुमचं बेडरूम तिकडं मोकळं राहिलं पाहिजे आणि तुम्हाला इथं वॉलड्रॉप किंवा वालमारी तुम्हाला बनवण्यासाठी इथं भरपूर मोठी जागा आहे. आणि त्यालाच इमिडिएट लागून असं एक मोठं बाथरूम आहे. ते तुम्ही बाथरूमची साईज पण जर बघितली तर ते तुम्हाला जाणवेल की खूप चांगल्या पद्धतीने क्वालिटी कन्स्ट्रक्शन पण चांगलं आहे आणि जॅगवारचं प्लम्बिंग वर्क पण केलेलं आहे. ते मेंटेनन्स वगैरे थोडासा जास्त असणार आहे, कारण की लोडास्टेला हे त्याला आता लोडास्टेला नाव दिल्यानंतर त्याला ते थोडंसं लक्झरीस करून विकणार आहेत. तर लक्झरी तिथं त्या ॲमिरेटीज वगैरे येणार आहेत, पण ॲमिरेटीज यायला पण साधारणतः आपल्याला वर्षभराचा वेळ जाऊ शकतो. आता हे परत तिसरं बेडरूम आपण दाखवतोय. तिसऱ्या बेडरूमची साईज जरी तुम्ही बघितली तर तुम्हाला जाणवेल की ह्याची बेडरूमची साईज पण खूप मोठी आहे. खूप चांगला व्ह्यू आहे हवेची ह्या घरामध्ये. बिलकुल जर तुम्ही सगळे दरवाजे सोडले आणि एक जरी ह्या साईडच्या दरवाजे ओपन ह्या खिडक्या ओपन करून ठेवल्या तर तुम्हाला हवा खूप फ्लोमध्ये येणार. ह्याला पण स्टँडिंग बाल्कनी ऑलरेडी इकडे दिलेली आहे आणि समोर बघितलं तुम्हाला परत त्या डोंगर वगैरे त्या सगळ्या गोष्टी नक्कीच मिळतात. वेस्ट फेस ह्या साईडला वेस्ट असल्यामुळे हवेचा जास्त इकडे फ्लो जास्त येतो. त्याच्यानंतर आपलं हे ह्याच बिल्डिंगमधलं ह्याच बेडरूमचं आपलं बाथरूम आहे. हे बाथरूमची साईज जरी बघितली तर ती खूप मोठी आणि चांगली बाथरूमची जी साईज आहे. जॅगवारचं फिटिंग वगैरे सगळं फिटआउट झालेलं आहे. ज्या काय थोडीफार कमी तुम्ही चेकलिस्टमध्ये सांगितलं की बाबा ही कमी आहे तर ते पूर्ण करून देण्याची जिम्मेदारी त्यांची आहे, ते करून आपल्याला देतील. बेडरूमची साईज तुम्ही परत एकदा नजर मारा किती मोठी आणि किती प्रशस्त आहे. आता आपल्याकडे शेवटचं एक बेडरूम राहिलेलं आहे, त्याची साईज पण जर बघितली तुम्हाला जाणवेल की खरोखर खूप मोठी जागा आहे. आणि त्याच्या वेळेला एंट्री इथपर्यंत बघितलं तर हे बेडरूम बघा किती मोठं आणि किती प्रशस्त असं बेडरूम असणार आहे. खूप मोठं आणि खूप प्रशस्त बेडरूम. आणि त्याचा जो व्ह्यू आहे ते तुम भविष्यात येणारी समोरची बिल्डिंग तात्पुरता आपल्याला हा जो व्ह्यू मिळणार आहे हा तर मिळणार आहे घोडबंदर रोडचा, पण भविष्यात हा व्ह्यू मला वाटते ह्या ज्यावेळेला ह्या बिल्डिंगवरती येतील त्यावेळेला तो व्ह्यू आपला जाणार आहे. ॲम्युनिटीज आपल्याला इमिडिएटली वापरायला मिळणार नाहीत, पण ज्या माणसांना मोठ्या घर मोठा कार्पेट अशा पद्धतीचं घर हवं असणार आहे त्यांच्यासाठी खरोखर हे सुंदर 4BHK असणार आहे. आणि नंतर ह्याच 4BHKमध्ये ज्यावेळेला आपण त्या साईडला तुम्हाला इथं वॉलड्रॉपसाठी खूप मोठी जागा दिलेली आहे, म्हणजे खूप मोठी जागा ही तुम्ही समजा पूर्णपणे स्टोअर रूम किंवा तुमच्या आलमारीसाठी वापरू शकता. आणि त्याच्यानंतर मग इकडे जर बघितलं तर ड्राय बाल्कनीसाठी खूप मोठी जागा परत दिलेली आहे. आणि हा जर दरवाजा मी उघडा ठेवला
तरी पण तुमचं अख्खं घर हवा पास होत राहणार, कारण इकडनं पूर्ण हवा तुमच्या ह्या फ्लॅटला येते. आणि विशेष म्हणजे मी तेच सांगत होतो की ह्या साईडनं जर आलं तर संध्याकाळचं ऊन येईल, पलीकडच्या साईडला गेलं तर सकाळचं ऊन येईल, असं दोन्ही वेळेला तुमच्या घरामध्ये ऊन मात्र हे कंटिन्यू असणार आहे. आता मी हा ड्राय बाल्कनीचा बंद करतो, त्याच्यानंतर मग ह्याचं असणारं एक हे जे बेडरूम आहे, याचं जे बाथरूम आहे त्याची साईज पण जर बघितली तर खूप मोठी आणि प्रशस्त नक्कीच आहे अशा पद्धतीचा. आणि परत ह्याच्या जर आपण विंडो ओपन केली तर इकडनं पण तुम्हाला स्पेस आहे, जो तुम्ही इथे ए सीचे सगळे जे आहेत ते सगळे ACचं लावलं तरी चालण्यासारखं आहे. आणि हवेचा फ्लो परत तुम्ही इकडनं जरी बघितला तर इकडनं पण हवेचा फ्लो ह्या फ्लॅटमध्ये कंटिन्यू आहे. तर अशाच पद्धतीचा माझ्या नजरेतला जर बघितलं तर तो 4-4.5 BHK फ्लॅट होईल. पण हरकत नाही, मी म्हणतो 4.5 पण जाऊ द्या, 4 BHK जरी असला ते सर्वंट रूम सोडून आपण देऊ, तरी पण जुन्या मफा कार्पेटच्यानुसार जर हे घर बघितलं तर हे अप्रतिम आणि खूप मोठं. याच्यात मेन गोष्ट एक चांगली ही आहे की याच्यामध्ये वेस्ट काहीच नाही केलेलं, सगळं जे आहे जागेचा वापर जो आहे तो तुम्हाला विनाकारण जागा कुठेतरी अशीच काहीतरी वापरली असं तुम्हाला फील येणार नक्की नाही. कारण की जुन्या याच्यात जुनं ते सोनं आपण जसं म्हणतो तशाच पद्धतीनं हे घर बनवलेलं आहे. पैशावाईज जर बघितलं तर साधारणतः ह्याची जी कोटिंग केलेली आहे 5 करोड 60 लाख ऑल इन्क्लुझिव्ह कोट केलेला आहे, त्याच्यामध्ये समोर बसून काही ना काही निगोशिएशन होण्याचे चान्सेस आहेत. पण ज्याचा मोठा परिवार आहे, ज्याच्याकडं बाबा मोठी जागा हवी आहे आणि ज्याला जायच्या याच्या हिशोबाने असं वाटतं की नाही बाबा घोडबंदर रोड नको इकडं नको मला जंक्शनवरती घर हवं आहे, तर त्या लोकांसाठी हे घर चांगलं आहे. राजतत्व बिल्डर्स डेव्हलपर्सनं चालू केलं आणि नंतर टेकओव्हर, मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे लोडा बिल्डर्सनं हा प्रोजेक्ट टेकओव्हर केला, त्याच्यामुळे तुम्ही जर ह्या फ्लॅटमध्ये बघितलं तर माझ्या नजरेत वेस्टेज काहीच नाही. आणि बेडरूमच्या ज्या साईज ज्या तुम्हाला हव्या आहेत त्या बेडरूमच्या साईज त्या हॉलची साईज इथे ती नक्की आहे. मला असं वाटतं जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल ना, जर व्हिडिओ बघून तुम्हाला फ्लॅट आवडला तर मग मला फोन करा, मी हा फ्लॅट दाखवण्याचा प्रबंध नक्की करेन. ताकी तुम्हाला नक्की आल्यानंतर इथे कळेल किंवा मला वाटतं व्हिडिओवरतीच बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. आणि जर नाही झालं तर असं वाटतं ना यार बघायला पाहिजे तर मी दाखवायला तयार आहे तो फ्लॅट. मी जे फ्लॅट काढतो ना, मला असं वाटतं चांगले चांगले फ्लॅट, चांगले चांगले घरं, कमी बजेटच्या घरं, तर मी काही कमी बजेटच्या घरांचा पण विचार नक्की आता करतो आहे. पण आता सध्या आपण हा फ्लॅट हा फ्लॅटचा आनंद घेऊ, कारण ह्याच्यामध्ये खूप हवा आहे, हवा खूप चांगल्या पद्धतीने फ्लो आहे आणि हे घर खूप चांगलं आहे. जर तुम्हाला हे घर बघायचं असलं तर मला सांगा. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की मला थोडं सबस्क्रायबर्स केलं तर बरं होईल, कारण मी काम जे करतो आहे त्या कामाची पोचपावती मला तुमच्या सबस्क्राईबमधून कळेल की हा मी काम करतो आहे, लोकांना आवडतं आहे. तर तुर्तास थांबतो, रामकृष्ण आणि हरे कृष्ण राधे कृष्ण.